काय ग काय झालं हे गे यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तमिळनाडूत गेलेल्या एका उद्योगाबाबत ट्विट करत राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे कालपासून ट्विटरने मोफत ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ब्लू टिक हटवण्यात आली आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांची ब्लू टिक कायम आहे ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला या नेत्याने ठाकरे गटातील सर्वच पदांचा राजीनामा दिला असून शिंदे गटाची वाट धरली बाळासाहेब चोंद्रे असं या ठाकरे गटाच्या नेत्याचं नाव आहे बाळासाहेब चोंद्रे यांनी ठाकरे गटाला सूड चिठ्ठी दिली आहे थंडीचा रेकॉर्ड असणाऱ्या शहरामध्ये तापमानाचा पारा वाढताना पाहायला मिळतोय त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील धास्ती घेतलेली पाहायला मिळते रुग्णालयात विशेष कक्ष तयार केले जात आहेत एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे गुजरातमधील गोधरा येथे 2002 साबरमती एक्सप्रेसला आग लावणाऱ्या 8 दोषींवर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेल्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे सिरम इन्स्टिट्यूट आणि आदर पुनावाला यांना अवेकन इंडिया मुवमेंटच्या सदस्याविरुद्ध खोटा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी नागपूर खंडपीठाने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपने आपला राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत युती केली आहे त्यामुळे जिल्ह्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलंय अजित पवार आणि माझा कोणताही वाद नाही ते एक स्वीट डिश आहे ते खूप गोड आहेत असं म्हणत संजय राऊतांनी या विषयावरती पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे सत्तेत असल्यावर कायमच आम्हाला टार्गेट केलं जातं ज्या झाडाला फळं लागतात त्याला दगड मारली जातं टार्गेट केलं म्हणून आम्ही खचून जाणार नाही प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तेच आम्ही केलं त्यामुळे जे कोणी आमच्याजवळ येतील त्यांना समजावून घेण्याची आमची तयारी आहे असं साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे आज आयपीएलचा तिसरा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा हा सामना होणार आहे हा सामना गुजरातच्या होमपिचवर खेळला जाणार आहे राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होत आहे परंतु या सभेसाठी जे मैदान निश्चित करण्यात आलेलं होतं ते देण्यास संबंधित संस्थेने नकार दिला त्यामुळे मनसेच्या अडचणीत वाढ होताना दिसून येते नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आता नागराज यांनी नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली नागराज एक बायोपिक चित्रपट बनवण्याच्या तयारीत त्यांनी चित्रपटाच्या आता अधिकृत घोषणा केली भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नागराज बनवणार आहे अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर पडदा पडलाय मात्र एका उत्साही कार्यकर्त्याने पिंपरी चिंचवड शहरात दादा आम्ही तुमच्यासोबत आज उद्या आणि सदैव असा मजकूर असलेला होर्डिंग्स लावलेत विशेष म्हणजे या होर्डिंग्सवर राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख आणि शरद पवार यांचा फोटोही नाही एक माजी नगरसेवकाने ही बॅनर लावल्याची माहिती समोर येते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसापासून भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत त्यासोबत राष्ट्रवादी 40 आमदारे जाणार असल्याचं बोललं जात आहे अशातच शिंदे फडणवीससोबत पवार बॅनरवर झळकलेले पाहायला मिळत आहेत चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्स आणि 8 चेंडू राखून पराभव करत 8 गुण मिळवलेत हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 135 धावांचं आव्हान CSKने 19व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोब्यात पार केलाय यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो